आणि एक अजून एक गोष्ट माझ्यामुळे झालेली ती म्हणजे की मैं शायर तो नहीं. तू दार उघडलं तर मला पहिल्यांदा बघितलंस तेव्हा तुला काय वाटलं? तर पाहूया महाराष्ट्राच्या लाडक्या छकुल्या आदिनाथची आणि उर्मिलाची लव्ह स्टोरी. उर्मिला, लाडक्या आपली फर्स्ट डेट? खरं तर धुंदली धुंदली सी है आठवण. आपलं शुभमंगल सावधान हा सिनेमा ज्यात तू हिरोईन होतीस आणि मी एडी होतो आणि तो आपला शूटचा शेवटचा दिवस होता तेव्हा पॅकअप होणार होता. त्याच्याही आधीपासून मला सुरुवात करायला आवडते. मी जेव्हा तुझ्या घरी आले होते पहिल्यांदा भेटायला, नॉट इवन ॲज अन ऑडिशन, पण एक उर्मिला कानेटकर नावाची एक मुलगी आहे तर तिला बघूयात ह्या लेवलला तुम्ही मला बोलवलं होतं आणि तू मला पहिल्यांदा बघितलंस तुझ्या घरी. आय थिंक जस्ट उठलो होतो. तू दार उघडलं तर मला पहिल्यांदा बघितलंस तेव्हा तुला काय वाटलं? नंतर मी माझ्या डॅडला साईडला घेऊन गेलो, डॅडला सांगला, डॅडू शी इज अवर हिरोईन, लॉक हर. आणि मग सगळं लॉक केलंस बेसिकली पिंजऱ्यात. तर मला वाटतं आत्ता तुझ्याकडे संधी आहे की माझ्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत किंवा मी तुझ्याबद्दल जे काही चांगलं केलं आहे तुझ्याबरोबर आत्तापर्यंत, कम ऑन. उर्मिला, तुझ्यामुळे मी जास्त सेन्सिटिव्ह झालो असं मी म्हणेन. तुझ्यामुळे मला मॅच्युरिटी माझी जसं मी आधी होतो तुला भेटायच्या आधी आणि त्यानंतर आज फार बदल आहे. आणि मला असं वाटतं की सेन्सिटिव्हिटीज, सेन्सिबिलिटीज हे ह्या गोष्टी तुझ्यामुळे माझ्यात आणि रिफाईन झाल्या. आणि एक अजून एक गोष्ट माझ्यामुळे झालेली ती म्हणजे की मैं शायर तो नहीं. तुझ्यामुळे मला हां पण ते मी आता असं सेल्फ प्रोक्लेम नाही म्हणू शकत कारण बट येस, तुझ्यामुळे मला एक लिहायची आवड सुरू झाली. मला आता ती कविता ऐकायची आहे आपल्या पहिल्या भेटीबद्दल आपण बोलतोच आहोत तर. ओके, तर कवितेचं नाव आहे ती. आम्ही कॉफी शॉपमध्ये भेटायचं ठरवलं. खूप फिल्डिंग करून हे भाग्य मिळवलं होतं मी. एरवी मित्रांना मैत्रिणींना भेटताना आपण भेटल्यावर काय बोलणार याचा जास्त विचार आपण करत नाही, पण तेव्हा मी खूप विचारात पडलो होतो. मग स्वतःलाच धीट बनवलं, स्वतःचीच पाठ थोपटून स्वतःला सांगितलं, टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का, पण कदाचित कुणी माझं ऐकलं होतं. माझं मन मला न सांगता कोणाच्या कानी ओकलं होतं. तिचा मेसेज येताच जेव्हा बाहेर पडलो तेव्हा आभाळ दाटलं होतं. गुलाबी थंडी होती आणि प्रेमाच्या हलक्या थेंबांनी सगळं जग साठलं होतं. ती शुभ्र कपड्यांमध्ये भिजत होती कॉफी शॉपच्या दारात. तिच्या व्याकुळ डोळ्यांसमोर येणाऱ्या लटांना सावरत होती त्या गार वाऱ्यात. तिला बघताच मी धावत सुटलो, रस्ता क्रॉस करून तिच्याजवळ पोचलो. तिने मला बघताच डोळे हसले तिचे. खूप ठरवलं होतं मी काय काय बोलणार तिला भेटल्यावर, कसा सटकन इम्प्रेस करीन तिला माझी पेटंट लाईन मारल्यावर, पण तिच्याशी नजर मिळवल्यावर ब्लँक झालो. माझ्या मर्दांगीचं बेअरिंग सोडून नकळत लाजलो मी. काही शब्द पुटपुटले ते कसं माहीत नाही, पण फक्त तिलाच कळले. वारा अजून बेभान होऊन फिरू लागला, उसळत्या पावसात नाचू लागला. या गुलाबी वादळातून वाट काढत आम्ही कॉफी शॉपमध्ये शिरलो. एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसून शेवटी बोलू लागलो. आम्ही काय बोललो ते आज आठवत नाही, कशावर हसलो तेही कळत नाही. ते क्षण फक्त आठवत, नकळत अजूनही हसत. आजही आम्हाला तो वारा भेटतो कधी कधी, आजही ते ढग आमच्यावर बरसतात कधी कधी. त्यांना भेटल्यावर माझं मन त्यांना डोळा मारत हसतं. आजही मी तिच्या डोळ्यात बघून लाजतो कधी कधी. आजही त्या गुलाबी वादळात हरवतो कधी कधी. आणि अशी आहे माझी आहा मोमेंट. जिजा आल्यापासून उर्मिला तुला माझ्यात काय बदल दिसलाय? काहीच नाही. शून्य शून्य झिरो झिरो मार्क. जिजा आता बोलायला लागली आहे, आता चालायला लागली आहे, आणि आता
तिला आता कळतं की मला आई मला आई हवी आहे किंवा मला दद्दा हवा आहे. त्यामुळे आता खरी वेगळी मजा आता सुरू होते त्यात. आणि दिस इज द बेस्ट मोमेंट. तर कशी वाटली यांची आशिकीची कहाणी? अजून एक नवीन अनोखी आहा स्टोरी घेऊन येतोय लवकरच. स्टे ट्यून्ड.